उद्या चला मी 12:30 वाजता प्रेस घेऊन ते डिक्लेअर करणार आहे जायचं, पण मी आज काय दौरा नव्हता, मी माझ्या दैवताचं दर्शन घ्यायला आलो होतो, पण मध्ये मध्ये हा उद्या चला मी ते डिक्लेअर करतोय, पूर्णच दौरा जे असेल ते उद्याच तुमच्या समोर ठेवणार आहे, परंतु माझ्या दैवताच्या दर्शनाला येणं मला आवश्यक होतं, मी आलो पण ते उशीर झाला, त्याबद्दल तुमचीही माफी मागतो आणि गडाच्या सगळ्या भक्ताचीही मागतो, त्याचं कारण असं मध्ये गाड्या लोक अडवायला. शासनाकडनं जवळपास 65 लाख लोकांची जे तपासण्या आहेत कागदपत्र, ते तपासणी पत्र त्यापैकी केवळ 5000च प्रमाणपत्र कुंभी नावाचे येतात. आता तुमचं म्हणणं काय आहे? नाही, कुठलाही कायदा बनवताना आधार लागतो आणि तो आधार खूप झाला, 5000 म्हणजे खूप प्रमाणपत्र झालं. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी कायदा बनवायला आधार लागतो, तर आधार खूप आहे. त्या दिवशीच गिरीश महाजन साहेब आले होते, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही म्हणताय 4 दिवसातच द्या, पण ते टिकेल का नाही याची आम्हाला शंका येते, म्हणून तुम्ही 1 महिन्याचा वेळ द्या, आम्हाला आधार घ्यायला लागतो. ठीक आहे, तुम्ही समिती पण नेमली, आता समितीकडे 5000 पुरावे झाले, एका पुराव्याच्या आधारावर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला तुम्ही आरक्षण देऊ शकता. 5000 तर खूप झाले, आता तर तुम्हाला द्यायलाच लागेल, कारण शब्द तुमचे, त्यामुळे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला तुम्हाला आरक्षण द्यायला लागेल. हे व्हेरीफाय झाल्यानंतर त्यांनाच आरक्षण दिलं जाईल असं झालं होतं. आता याचा अर्थ आता असा काढायचा की पश्चिम महाराष्ट्रातले कुणबी असताना देखील सरकारनं तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला होता, आता तर 5000 म्हणतात, म्हणजे सरसकट मागणी करते का? नाही नाही, बघण्याचा दृष्टिकोनाला माझा हेतू मराठा समाजाला आणि मराठा समाजाचा हेतू आहे मराठा समाजाला सरसकट मिळावं, त्यामध्ये असा काहीच प्रश्न नाही, जबरदस्ती नाही आहे. मला जर एखादं पत्र घ्यायचं नसेल जे आर कायदा पारित झाल्याच्या नंतर मी घेऊ शकत नाही, जोर जबरदस्ती नाही आहे. तुम्हाला तहसीलदार EDM घरी येऊन म्हणणार नाही आहेत की हे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलेत आणि तुम्ही हे धरा आता, असं होणार नाही आणि तसं होत नसतं. जबरदस्ती नाही आहे, ज्याला काढायचं ते काढतील, गोरगरीब मराठ्यांचं कल्याण होईल, कुणी आडवं पडू नये, कोणी आडवं पडल्यानं सामान्य मराठ्यांच्या पोरांचं कुणी पाप डोक्यावर आता घेऊ नये. सरसकट मागणी पूर्वीपासूनच आहे आमची, आता मधी केलेली नाही आहे, आणि त्यासाठीच सरकारनं आमच्याकडून 1 महिन्याचा वेळ घेतला, आम्ही 10 दिवस त्यांना जास्त दिले. मात्र OBC संघटना आक्रमक झालेले, त्यांचे आंदोलन चालू आहे, त्यांचे उपोषण देखील चालू आहे, व त्या नेमकं OBC कुणबीमधून मराठा समाजाचं आरक्षण नको ही त्यांनी ठोस भूमिका आणि विरोध आहे त्यांचा. आणि त्यांना काय होतं आहे की त्यांना समजून कोणी सांगत नाही, आणि मराठा समाजाचे 4-2 वर आहेत आणि त्यांचेसुद्धा वर आहेत, हे आमच्यात कन्फ्युजन पसरते मराठा समाजात आणि सामान्य OBC आणि सामान्य मराठ्यामध्ये, की 5 कोटी मराठा जर आता आला तर आपल्याला धक्का लागतो. पूर्वीपासून 1923 पासून ते 89 पर्यंत 1989 पर्यंत मराठा आरक्षण होते, 90 ला मराठा बाहेर फेकला, त्यामुळे आमच्यात कुठंच काही नाही आहे, OBC बांधवत नाही आणि आमच्यात पण नाही, पण ते कुणीतरी हुचकवण्याचा प्रयत्न करत आहे त्यांना, आणि त्यांचा असा गैरसमज झाला आहे. 5 कोटी मराठा जर आता आला तर हे प्रॉब्लेम उभारते, त्यांना हे कोणी समजून सांगत नाही आहे. जवळपास 75% मराठा कुणबीमध्ये OBC गेला आहे, उदाहरणार्थ विदर्भातला मराठा सगळा आरक्षणामध्ये गेला आहे, खानदेशचा पूर्ण या 15 वर्षात गेला आहे, काही आपला नाशिक विभाग जो महसूल येतो आहे तो पट्टा इथं शिवगावपर्यंत इंदापूरपर्यंत सगळ्याची सगळा आरक्षणात गेला आहे, काही कोकणचा पट्टाही आरक्षणात गेला आहे, मराठे राहिले कोणचे आरक्षणात जाण्याची, मराठवाडा आणि उर्वरित थोडासा महाराष्ट्र, हे समजून घ्यायला बांधव समाज नाही. त्यांच्या डोक्यात काय घातलं आहे की पूर्ण मराठा आरक्षणात येणार आहे, अरे पूर्ण येणारच नाही आहे बांधवनोच, पूर्णच आत गेलेला आहे आणि आम्ही तर पूर्वीपासूनच आहेत, फक्त त्यांना समजून कुणी सांगत नाही आहे, उचकवण्याचा प्रयत्न होतो पण तसं होणार नाही. आमचे OBC सामान्य बांधव आणि मराठ्यांचे समाज आम्ही एक विचारानं आहेत, आमच्यात काहीही दुरावा होणार नाही. त्यांचं ज्यावेळेस गैरसमज निघत त्यावेळेस OBC बांधवांचे सामान्य आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून आंदोलनाला तुम्हाला एक नाही दिसतील. मी बघा, ही दिलेला शब्द खरा होतोय. मात्र 2014-15 सध्याचे उपमुख्यमंत्री आणि त्यावेळेस की मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. आज 9 वर्ष पूर्ण होत आहेत, कसं पाहता आजही तुम्ही इथं पहिल्यांदाच आलं आहे, तुम्हीही साकडं घातलं आहे, तेही साकडे घालून गेलेले होते, त्याला 9 वर्ष होत आहेत. आम्ही साकडं घातलं, आम्हाला तर आशीर्वाद मिळालाच आणि त्यांनासुद्धा नगद नारायणाचं मिळालं, ते विसरलेत. त्यांना जितकीच बाकीच्याची गरज आहे ना, तितकीच मराठ्यांची गरज आहे. मराठ्याला ग्राह्य धरताना ग्रहितही धरू नका, आता तुम्हाला ग्राह्य धरू नका आणि ग्रहितही धरू नका, तुम्हाला आता मराठ्यांच्या सामान्य पोराचा विचार करायला लागणार आहे. तुमच्या त्या हुलकावण्या खूप झाल्या, आता तसं होणार नाही, आता तुमचं आम्ही चालू देणार नाही. तुमच्या ज्या गप्पा चालल्यात, तुमची जी पद्धत चालली, आमच्याकडे येऊन एक बोलायचं, तिकडे गेल्याच्यानंतर एक उचकायचं, उचकायचे धंदे बंद करा तुम्ही. आता आम्ही मी OBC बांधवांना आवाहन करतो आहे,
कि भावांनो तुमच्या सामान्य माणसावरती तुम्हाला उचकवतील, सामान्य ओबीसी बांधावर गुन्हे दाखल होतील, आमच्यावरसुद्धा सामान्य मराठ्यांच्या पोरावर झाले, आपण दोघांनी उचकायचं नाही यांनी सांगितलं. यांच्या प्रतिष्ठेसाठी एका रात्रीत हे सरकार बदलतं. हे राज्य आपलं आहे, जनता आपण या राज्याची. आपण आपल्यात अजिबात भेद होऊ द्यायचा नाही, मतभेद होऊ द्यायचा नाही. आपण कुणीही उद्रेकासारखं आंदोलन करायचं नाही. आपण कायदा सुव्यवस्थाही बिघडू द्यायचं नाही दोघांनी पण. आपल्या प्रतिष्ठेसाठी आपण लढूयात, ते जसे त्यांच्या प्रतिष्ठेसाठी लढतात. चार दोन नेत्यांना खुश करण्यासाठी तुम्हीही टोकाचं आंदोलन करायचं नाही, आम्हीही करणार नाहीत. परंतु तुमचं हक्काचं आहे ते तुम्ही घ्या, आणि जे आमचं आहे ते आम्हाला द्या. आपण संवादातून ते करा, परंतु तुम्हाला कुठेही धक्का लागत नाही तरी पण आम्ही 50% आहोत. फक्त तुम्ही थोडासा विचार करून मतात आणि मनात परिवर्तन करा, आपल्यात काही होणार नाही आणि सरकारला आणि विरोधकांना दोघांनाही साथ मिळणार नाही. देवेंद्र फडणवीसांची भूमिका तुम्हाला आश्वासक वाटते का? नाही नाही, आता आम्ही शिंदे साहेबाकडे बघतोय की शिंदे साहेब मराठा समाजाला 100% आरक्षण देऊ शकतात हे सगळ्या मराठ्यांना असं वाटतंय की तेच देऊ शकतात. आता त्यांनी सगळ्यांनी मिळून आमची वेळ घेतली, मग त्याच्यात उपमुख्यमंत्री बी आले दोन, परत CM साहेब पण आले, विरोधी पक्ष पण आले. आता सध्या आम्ही विश्वास टाकलाय सगळ्या महाराष्ट्रातल्या पक्षांवरती आणि सरकारवरती. याचं मूळ कारण असं आहे की 75 वर्षापासून यांना मोठं करण्यासाठी माझी जात खूप झटली, एकाची मान खाली होऊ दिलेली नाही या सगळ्या पक्षांची. आता आमच्या लेकरांच्या मानाखाली व्हायला लागल्यात, आमचे मुर्दे पडायला लागलेत. तुमच्या प्रतिष्ठेसाठी जर माझ्या जातीनं तुमचे मान उंचवले असेल तर या मराठ्यांच्या पोरांचे मान उंचवायसाठी तुम्हाला सगळ्याला आता पुढच्या काळात लढायला लागणार आहे, सगळ्या पक्षाच्यांना, सत्ताधाऱ्यापासून विरोधांगावर. कारण तुम्हाला आता सुट्टी नाही, तुम्ही इकडे येऊन बदलले तरी सुट्टी नाही, कारण मराठा समाज हा घराघरातला आता जागा झाला आहे आणि आम्ही शांततेतच. पण तुमच्याकडून आरक्षणच मिळू आणि तुम्ही कसे देत नाही तेही आम्ही बघू. सत्कार नाही, महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो, कारण हे दैवत आहे आमचं सगळ्यांचं. आणि दैवाकडं दर्शन घेताना एकच साकडं घातलं की सरकारनं 1 महिन्याचा वेळ घेतला आहे, आम्ही त्यांना 40 दिवसाचा दिला आहे. त्यांना सद्बुद्धी नगद नारायण देऊ, आणि मराठ्यांचा पिढ्यानं पिढ्या रखडलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न त्यांनी मार्गी काढावा, हे नगद नारायणाच्या चरणी मी साकडं घातलं आहे. आणि शेतकऱ्यांनाही भरभरून पीक येऊ दे, पाऊसही पडू दे, हेही साकडं घातलं आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.